अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी अडिक्शन स्पेशालिस्ट आहे. मानसिक आरोग्य सर्वांसाठी यामध्ये आज आपण इंटरनेट ओव्हर युज किंवा इंटरनेट अडिक्शन याला कंट्रोल कसा करता येईल किंवा याचा उपयोग कमी कसा करता येईल याबद्दल बोलणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट वन मध्ये आपण अडिक्शन कशाला म्हणतात, इंटरनेट अडिक्शन कशाला म्हणतात किंवा इंटरनेटचे फायदे तोटे त्याच्या रिलेटेड काही गोष्टी बोललो होतो. आता त्याच्या कंट्रोल बद्दल आपण बोलणार आहोत. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की आजकाल जवळजवळ 90% आपली कामं व्यवहार हा इंटरनेटवर इंटरनेटच्या सहाय्याने पार पडतो. त्याच्यामुळे आपण त्याला पूर्णपणे बंद करू शकत नाही, पण कंट्रोल किंवा त्याचा उपयोग कमी मात्र करू शकतो. तर याच्यामध्ये मी दोन गोष्टी ऑब्झर्व केल्या आसपास माझ्या की पेरेंट्स किंवा घरातली मोठी लोक हे कंटिन्युअस मोबाईल वापरतात, व्हिडिओज डाउनलोड करतात, गाणी ऐकतात, मूवीज पाहतात, गेम्स खेळतात, चॅटिंग करतात. प्रत्येकाचा आपला आपला इंडिव्हिज्युअल मोबाईल आहे आणि ते लहान मुलं घरातली बघत असतात. त्यांना वाटतं की मोठे जर करतात तर लहानांनी का करू नये, आणि मग त्यांची पण क्युरिओसिटी जागृत होते आणि ते पण त्या उत्सुकतेमध्ये मोबाईल पाहायला लागतात, वापरायला लागतात, गेम्स खेळायला लागतात, त्यांना नवीन नवीन गोष्टी कळतात. तर यामुळे त्यांचा पण वापर मोबाईलचा वाढून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे पेरेंट्स किंवा घरातले मोठे यांच्याबरोबर जर लहान मुलं बाहेर गेली शॉपिंगला म्हणा किंवा बाहेर रेस्टॉरंट्समध्ये म्हणा किंवा फॅमिली फंक्शन्स, फॅमिली गॅदरिंग, लग्न, तर तिथे लहान मुलं बोर होतात आणि मग ते किरकिर करायला लागतात आणि त्यांचे ती किरकिरी थांबवण्याकरता, त्यांचा त्रास थांबवण्याकरता आई वडील त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि मग ते एका जागी बसून इंटरनेटवर चॅटिंग करणं किंवा गेम्स डाउनलोड करणं, व्हिडिओज पाहणं त्यांचं सुरू राहतं. आता कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इंटरनेट वापराला आई वडील किंवा घरातले मोठेच वाव देतात. तर ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि मला त्या जाणवल्या. याच बरोबर काही अशा गोष्टी आहेत जे आपण मुलांमध्ये त्याला आम्ही बिहेव्हिअरल चेंजेस म्हणतो आणले तर त्यांचा वापर कमी होईल. एक म्हणजे पहिला पॉइंट, मुलांना एक वेळ सेट करून द्या की अर्धा तास मोबाईल वापरायचा किंवा इंटरनेट वापरायचं किंवा एक तास वापरायचं किंवा दीड तास वापरायचं. दुसरा पॉइंट म्हणजे पर्टिक्युलर टाइम सेट करून द्या, म्हणजे शाळेतनं आल्यावर मोबाईल वापरायचा किंवा अभ्यास झाल्यावर मोबाईल वापरायचा, त्यामुळे त्यांना तो एक कंट्रोल त्यांच्यावर येईल. तिसरं म्हणजे मोबाईल वापरताय तर ते काय डाउनलोड करताय, कोणते व्हिडिओज डाउनलोड करताय, कोणते गेम्स डाउनलोड करताय यांच्यावर पालकांचं पूर्ण लक्ष हवं. आणि त्याचबरोबर जर ते डाउनलोड करून बघत असतील तर पालकांनी पण किंवा घरातल्या मोठ्यांनी पण त्यांच्यामध्ये काय ते ऍक्च्युली बघताय त्यांच्यावर बसून ते बघायला पाहिजे, किंवा ते काय गेम्स खेळतायत ते गेम्स त्यांच्यावर खेळायला पाहिजे, काय डिस्कस म्हणजे वाचन करतायत तर त्याच्यावर डिस्कस करायला पाहिजे, की त्यांना पण हे लक्षात येईल की नाही आपल्या घरच्या लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि त्यांचं आपल्याला मदत होते कुठेतरी हे कमी करण्याकरता ऍडिक्शन, किंवा ते आपल्याला याच्यामध्ये सहभागी करून घेतात. याचबरोबर मुलं फील्ड गेम्स, मुलांचं फील्ड गेम्स खेळणं म्हणजे बाहेर मैदानी खेळ खेळणं खूप कमी होऊन गेलाय. ते घरात बसून तासनतास मोबाईल खेळत असतात, तर त्यांना बाहेर जाऊन खेळायला प्रवृत्त करायला पाहिजे पेरेंट्सनी. आपण मोठ्या शहरात राहतो त्यामुळे घरं लहान आहे, स्पेस कमी आहे, घरात किरकिर नको किंवा मुलांचा कल्ला नको, दंगा नको, म्हणून आपण मुलांना बाहेर पाठवतो, त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना घरात येऊ देत नाही, त्यांना आतमध्ये खेळू देत नाही. मग मुलं घरात आल्यावर मोबाईलवर नुसते गेम्स खेळतात, इंटरनेट वापरतात आणि टाइमपास करतात, तर त्यांच्या मित्रमैत्रिणींना घरात येऊन त्यांच्याबरोबर त्यांना खेळायला अलाव केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे की सोशलायझेशन, आजकाल मुलांचं सोशलायझेशन खूप कमी झालंय,
म्हणजे फॅमिली गॅदरिंगला जाणं, लग्न समारंभ, मुलं कंटाळा करतात, तर ते त्यांना घेऊन जाणं गरजेचं आहे जेणेकरून ते पण सोशलाइज करतील, इंटरॅक्ट करतील. आता याच बरोबर टीनेजर्स बाबतीत किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत त्यांच्या बाबतीत काही हे पॉइंट तर आहेतच, पण याबरोबर काही अजून पॉइंट आहेत ज्याच्याबद्दल मी थोडी माहिती देते. काय असतं की टीनेजर्स मध्ये किंवा कॉलेज स्टुडंट्स मध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल घडत असतात आणि आयुष्यात करिअर बाबतीत याच दरम्यान बरेचसे टर्निंग पॉइंट्स येत असतात. त्यामुळे त्यांना स्ट्रेस लेवल खूप असते, लोनलीनेस खूप असतो. तर जर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं इंटरनेटकडे लक्ष जास्त जातो, त्याचा वापर जास्त वाढतो, कारण ते त्यांना कुठेतरी स्ट्रेस बस्टर असं वाटतं की टाइमपास होतो, एंटरटेनमेंट होते, आणि म्हणून त्यांचा हा वापर जास्त वाढतो. तर घरातल्या लोकांनी त्यांना एक वेळ द्यायला पाहिजे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे, कम्युनिकेट करायला पाहिजे. घरात मुलं आल्यावर दिवस बराचशा गप्पा मारायला पाहिजे, एकसाथ टेबलवर एकसाथ जेवण करायला पाहिजे. तर त्यांना असं कुठेतरी वाटेल की नाही, आपल्याबरोबर आपली फॅमिली आहे, आपण एकटे नाहीये, तर त्यांची स्ट्रेस लेवल कमी करायला मदत होईल. ते रूममध्ये एकटे जर बसत असतील, दार बंद करून, बऱ्याचशा पालकांनी मला सांगितलंय की दार बंद करून ते काहीतरी चॅटिंग करत असतात, व्हिडिओज डाउनलोड करत असतात, आम्हाला काहीच कळत नाही. तर हे जे आहे त्यांची सवय ही मोडायला पाहिजे, किंवा एक लिमिट त्यांना सेट करून द्यायला पाहिजे की असं जमणार नाही, तुला दार हे उघडं ठेवावं लागेल, तुला काय करायचंय तू पर्सनली तुझं कर, पण दार खिडक्या बंद करून घरात बसायचं नाही. तर हे सुद्धा कुठेतरी त्यांना समजवावं लागेल. सोशलायझेशन मुलांचं कमी झालंय, इंटरनेट फ्रेंड्स वाढले आहेत, इंटरनेटवर चॅटिंग ते तासन तास करतात, पण फ्रेंड्स बरोबर बाहेर जाणं, पिकनिक्सला जाणं किंवा फॅमिलीज बरोबर पिकनिक्स पार्टीज ते अवॉइड करतात, तर त्याच्याकरता त्यांना एनकरेज करायला पाहिजे. हे झालं टीनेजर्स बद्दल किंवा स्टुडंट्स बद्दल. आता काही अशी लोक आहेत ज्यांना हे माहिती आहे की आपल्याला हे ऍडिक्शन आहे आणि स्वतःला जर कमी करायचं असेल, तर जसं टाइम बद्दल मी बोलली की टाइम लिमिट सेट करणं किंवा एक वेळ पर्टिक्युलर सेट करणं किंवा सोशलायझेशन इंटरॅक्शन वाढवणं, तर याच बरोबर त्यांनी एक महत्वाची अशी गोष्ट करायला पाहिजे की जे ऍप्स गरजेचे आहेत चॅटिंग करता म्हणा किंवा बिझनेस करता म्हणा, तर जेवढ्या वेळाकरता चॅटिंग करायची ती एक लिमिट सेट करायची की मी एक 15 मिनिटं सोशल नेटवर्किंग साईट्स वापरेल, ती एक लिमिट सेट करा. त्याचबरोबर ज्या ऍप्सची गरज आहे अत्यंत तुम्हाला तुमच्या बिझनेस करता किंवा व्यवहाराकरता, तेवढ्याच ऍप्स मोबाईलमध्ये ठेवा, बाकी सगळ्या डिलीट करून टाका किंवा नवीन ऍप्स डाउनलोड पण करायच्या नाहीत, ज्यांनी तुमचा वापर कमीत कमी राहील. तर हे झालं इंटरनेट ऍडिक्शन किंवा ओव्हरयूज बद्दल. तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमच्या हॉस्पिटलचा नंबर आहे 9503309619. या व्हिडिओचा उद्देश आहे मानसिक स्वास्थ्य सगळ्यांकरता. ज्यांना मानसिक आजार आहेत तर त्यांना या व्हिडिओद्वारे बरोबर माहिती मिळावी, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करू शकतो आपण. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मानसिक अस्वास्थ्याबद्दल माहिती पोहोचेल. धन्यवाद.